प्रभूची स्तुती असो. आज प्रभूच्या दयेने एलिझाबेथचा वाढदिवस आहे. प्रभूंनी खुशी दया करुणा करून आज तिला एक वर्ष झाले. आणि म्हणतात ना बायबलमध्ये काय लिहिले, प्रत्येक मुलाचा मागे एक देवाचा खास उद्देश आहे. एलिझाबेथचा पण जन्म जो झाला आहे तो काही खास उद्देश आहे. आणि आज तिचं एक वर्ष झाले, त्याच्यामुळे तिचा कशासाठी जन्म झाला आहे आज आपण त्याचं वचन पाहू. तर आपण काढूया पहिला योहान. दोन वचनं देवाने तिला तिच्यासाठी दिली आहे. तर पहिलं वचन दिलेलं आहे पहिला योहान अध्याय 5 आणि त्याचं 4. पहिला योहान अध्याय 5 त्याचं 4. क्योंकि जो कुछ परमेश्वर से उत्पन्न हुआ है वह संसार पर जय प्राप्त करता है, और वो विजय जिसने संसार पर जय प्राप्त किया है वह हमारा विश्वास है. आमीन. आमीन प्रार्थना. कानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे प्रभूशी बोलणारा तो वचन जिवंत देव आहे. म्हणून आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. करुणेचे कृपेचे पण मागते. तुझं रक्त लावते आणि वचनाचा अर्थ समजण्यासाठी. आणि प्रभू एलिझाबेथचा जन्माचा मुख्य उद्देश जसा आज या आई वडिलांना सांगण्यात आला आहे, तर माझ्या गाणाऱ्या गोड पवित्र पिता त्यांनी पण तसंच एलिझाबेथला वाढवण्यासाठी सहायता करणार आहे. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. दया कर. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते. सर्व आदर मान मी पण तुला देतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण इथे पाहतो की जो कोणी परमेश्वराकडून उत्पन्न झालेला आहे, म्हणजे देवाकडून जन्म झालेला आहे. आता पाहायला गेलं तर सर्वात पहिला पॉईंट देऊ तर सांगतो, एलिझाबेथचा जन्म देवाकडून झाला आहे. आता देवाकडून झाल्यामुळे दुसरे लोक देवाकडून नाही झालेत का? दुसऱ्यांचा पण जन्म देवाकडून झालेला आहे. पण तिच्यासाठी हे खास वचन का आलं? कारण या जगात सगळ्यांचा जन्म देवाकडूनच झालेला आहे. पण ही एक स्पेशल चाईल्ड आहे, कारण ती ख्रिस्तात तिचा जन्म झालेला आहे. ती येशूमध्ये तिचा जन्म झालेला आहे. आणि तिचा जन्म का झाला आहे, जसं येशूचा जन्म का होणार होता, योहानाचा जन्म का होणार होता, हे अगोदरच सांगण्यात आलं. मग एक आई वडिलांना देवाच्या दूताच्याद्वारे देवाने का सांगितलं की त्याच ऋतूमध्ये वाढवावं. जेव्हा योहानाचा जन्म होणार होता, जन्म होण्याच्या अगोदरच जकरियाला आणि इलिशिबाला या दोघांना काय सांगितलं की हा देवा प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी पाठवलेला आहे. त्याच्यामध्येच जकरियाने आणि इलिशिबाने तसंच वाढवलं. बरोबर आहे. त्यांची वाढ कशी केली, तशीच वाढ केली. त्या योहानाला तसंच वाढवलं. मग त्याच रीतीने येशूला सुद्धा, येशूचा जन्म व्हायच्या अगोदर जोसेफने पण सांगितलं की येशूचा जन्म का होणार आहे, आणि मॅरीला पण सांगितलं की येशूचा जन्म का होणार आहे. म्हणून जोसेफ आणि मॅरीने आपल्या मनमर्जीने त्याला कारपेंटर नाही बनवलं, पण येशूच्या देवाच्या मार्गासाठी तो एक देवाने निवडलेला पात्र माणसासाठी, सुटकारीसाठी तो आलेला उद्धार करता आहे, कारणार आहे, त्या हेतूमध्येच त्याला वाढवलं. मग आज देवाचं वचन पण हेच सांगतं की ख्रिस्तामध्ये जेवढी मुलं जन्म घेतात ना, त्यांचा जन्म का झालेला आहे हे त्यांच्या आईवडिलांना सांगण्यात येतं. का सांगण्यात येतं? कारण त्यांच्या आईवडिलांनी त्या मुलाला तसंच वाढवलं. कारण त्याचा उद्देश, त्या मुलाचा जन्माचा उद्देश देवाने स्पेसिफिक केला आहे. आणि ही मुलं ख्रिस्ताची मुले आहेत, कारण यांचा जन्म ख्रिस्तात झाला. कारण आईवडील हे ख्रिस्तात आहे, म्हणून ते मूल गर्भापासूनच ख्रिस्ताचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मुलं आहेत ना, आपली जी लहान मुलं जे जन्मापासून आईच्या वडिलांच्या पोटात, आईच्या पोटात असतात, ते आईच्या उदरापासूनच पवित्रार्थाने परिपूर्ण असतात. हे सर्वात बेस्ट ब्लेसिंग आहे ख्रिस्ती मुलांना. कारण जेव्हा योहानाचा गर्भाशयात असताना जसा इलिशिबाने माता मरियमचा आवाज ऐकला, नमस्कार ऐकला, तसेच तिच्या गर्भातलं बाळ काय झालं, पवित्र आत्मेने परिपूर्ण झालं आणि आनंदाने उडी मारली. म्हणजे सांगण्याचा उद्देश तसा आहे की आपली ख्रिस्तीची मुलं आहेत ना, ते देवाचं जे येशू प्रेज द लॉर्ड देवाचं वचन ऐकतात, ते आतमध्ये पवित्र आत्मेने परिपूर्ण होतात, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरतात. म्हणून हा एक सर्वात वेगळी मुलं आहेत आपली ख्रिस्ती. आता आपण तर जरा आई वडिलांच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपण तर तेव्हा आपली आई येशूत नव्हती, वडीलही येशूत नव्हते. मग त्यांनी काय काय ऐकलं असेल, काय नाही ऐकलं असेल, त्याचा परिणाम आपल्यावर झाला. पण आपली ही जी लहान मुलं आहेत, आपला कसा जन्म झाला, का साठी झाला, काय नाही, आई वडिलांनी काय ऐकलं, काय नाही ऐकलं, काय माहिती नाही. पण ख्रिस्ती मुलं गर्भाशयापासून देवाचं वचन ऐकतात. गर्भाशयापासून आपलं तुम्हाला वाटत असेल इथं पोटात होतं तर पोटातलं मूल ऐकतं, हो ऐकतं. पोटातलं मूल लहानपणापासून देवाचं वचन ऐकत होते.
सांगण्याचा उद्देश काय आहे म्हणजे की येशूचा जन्म आता एलिझाबेथचा जन्म जो आपण पाहत आहोत तो देवाकडून झालेला आहे. पहिली गोष्ट एलिझाबेथ ही देवाकडून निवडलेली पात्र आहे आणि आईच्या उदरापासून जगाच्या उत्पत्तीपासून निवडलेली पात्र आहे म्हणून तिच्यासाठी खास असं लिहिण्यात आलेलं आहे की तिचा जन्म कुणाकडून झालेला आहे देवपित्याकडून. म्हणून तिचा देवपित्याकडून जन्म झाला हा तर तुम्हाला कळालं की ती कुणाला साधारण नाही परंतु ती देवपित्याकडून आहे. आता दुसरा पॉईंट तिला सांगत आहे की वह संसार पर जय प्राप्त करता हो. आता तिचा जन्माचा मुख्य उद्देश आहे या जगामध्ये जो कोणी येतो तो हारतो, हरलेला जोडून जातो, पडतो हा ना. पण ती देवाकडून जन्म झालेला आहे ती जगावर विजय करतो. आणि एक अशी ख्रिस्ताची चांगली साक्षीदार असेल की ती पडणार नाही. लोक जसं मुलींकडून जसं आई वडिलांना त्रास देतात, दुखवतात, नंतर रडवतात, तरुण झाल्यानंतर मनमर्जीने चालतात, सफरे करतात, बऱ्याच अशा काही गोष्टी होऊन जातात की ज्याच्याने आई वडील दुःखी होऊन जातात, निराश होऊन जातात, त्यांना कष्ट धडावं लागतं. पण तिचं तसं नाही, तिचं काय लिहिलंय जगावर जय प्राप्त करेल. ती काय करेल याच जगात राहील पण ख्रिस्ती म्हणून राहील आणि जय प्राप्त करेल आणि हमेशा विजयी जीवन जगेल, हारलेलं जीवन नाही जगणार. म्हणून तुम्हालाही तसंच वाढवायचं आहे की देवाकडून उत्पन्न झाली आहे तिला हारलेलं किंवा निराश झालेलं पडलेली असं नाही. म्हणून ती जय प्राप्त करत राहिलं आणि इथं लिहिलेलं आहे की वह विजय जिसे संसार पर जय प्राप्त होत आहे हमारा विश्वास आहे. आता विश्वास हमारा आता आपला विश्वास कुणावर आहे ख्रिस्तावर. म्हणून ख्रिस्ताच्या द्वारे ती प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करत आहे. ती ख्रिस्ताशी अशी संलग्न नाही की बऱ्याच जणांना असं वाटेल की मूळ असं डिफरंट काय एवढं येशू येशू करते, एवढं येशूला प्रेम करते, एवढं येशूच्या जवळ आहे. आमची दुसरी मुलं बघा पण ती तशी नसतात. एकदम येशूच्या एवढ्या क्लोज राहील, एवढ्या क्लोज राहील की त्याच्याद्वारे ही जय प्राप्त करत आहे आणि तिच्या सान्निध्यात असलेल्या प्रत्येकाचा विश्वास वाढत आहे. पाहायला गेलं तर मी अशी म्हणत नाही की ब्रँडन भाऊ आणि अश्विनी विश्वासात नाही, ते प्रभूच्या दयेने विश्वासात आहे. पण तिच्या आल्याने अजून विश्वास वाढतो, बरोबर आहे, पहिल्यापेक्षाही जास्त. मी म्हणत नाही की अश्विनीचा विश्वास कमजोर आहे किंवा ब्रँडन भाऊचा विश्वास कमजोर आहे, पण तिचं तिचं एक असं उत्तम दान आहे ना की त्या दानाच्याद्वारे ती काय करत राहणार, ख्रिस्ताकडे जास्त विश्वासाकडे नेणार आणि विश्वासाच्याद्वारे प्रत्येक व्यक्ती ख्रिस्तामध्ये विजयी निर्माण करेल. म्हणून दुसरं वचन आपण पाहूया, तिचा जो जन्म झालेला आहे यशया 43. या जगात खूप जणांचा जन्म होतो आणि पुढेही होत राहणार. पण आपली ख्रिस्ती मुलं ही जी आहे स्पेसिफिक आहे, स्पेशल आहे, कारण त्यांचा देव राजा आहे. काय आहे त्यांचा देव राजा आहे. वाचले 43 आणि त्याचं 15 पासून मी यहोवा तुम्हाला पवित्र इस्रायलचा सृजनहार 43 यशया 43 तुम्हारा राजा हो. यहोवा जो समुद्र से मार्ग और प्रचंड धारा में पद बनाता है, जो रथों और घोड़ों को शूरवीरों को समेत सेना को निकाल ले आता है. वे तो एक संग वही रह गए, फिर नहीं उठ सकते, वे बुझ गए, वे सब की बत्ती के समान बुझ गए. वह यहोवा यूँ कहता है, अब बीती हुई घटनाओं पर स्मरण मत करो, न प्राचीन कालों की बात पर मन लगाओ. देखो मैं एक नई बात करता हूँ, वो अभी प्रकट होगी, क्या तुम उसे अंजाम दोगे. मैं जंगल में एक मार्ग बनाऊंगा, निर्जल देश में नदियाँ बनाऊंगा, गीदड़ शतमुर्ग आदि जंगली जंतु मेरी महिमा करेंगे. मैं अपनी चुनी हुई प्रजा के लिए जंगल में जल और निर्जल देश में नदियाँ बहाऊंगा. इस कारण प्रजा को मैंने अपने लिए बनाया है कि वे मेरा गुणानुवाद करें. हमें आता देवाचं वचन इथं सांगतं की तिचा देव जो आहे कोण आहे, राजा आहे, तो आहे देव यहोवा राजा आहे. इथं स्पष्टपणे सांगितले त्याने तिला बनवलेला आहे पवित्र सृजन हा परमेश्वर तो. आणि त्याने त्याने का बनवलं आहे त्याचा मुख्य उद्देश इथे सांगितलेला आहे की जिथे मार्ग नाही तिथे मार्ग काढण्यासाठी तिचा वापर केला जाईल पुढे येणाऱ्या काळामध्ये, की निर्जन स्थानामध्ये मार्ग काढण्यासाठी. जिथं मार्ग नाही तिथं लोक पोचत आहे, की एक ख्रिस्ताचा मार्ग दाखवणारी एक अशी संदेशी बनेल, असा मार्गदर्शक बनेल, की लोक जे भटकले त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याचं एक साधन बनेल. इथं लिहिलेलं आहे की जगामध्ये लोक सगळ्या भूतकाळातल्या गोष्टींकडे विचार करतात,
पण देव म्हणतो भूतकाळांच्या गोष्टीकडे मन नका लावू, मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट करत आहे. म्हणजे देवाने या जगामध्ये एलिझाबेथच्याद्वारे काय केलेलं आहे, एक नवीन गोष्ट. आणि फक्त तिच्याच आयुष्यात, आपल्या आयुष्यात नाही नवीन गोष्ट, पण ते दोघेही, तुम्ही दोघेही बघाल की ती जेव्हापासून आली तुमच्या आयुष्यात नवीन नवीनच गोष्टी होतात. अशा काही गोष्टी होणार की ते तुम्ही आश्चर्यचकित, की तुम्ही विचार करा अरे देवाने एवढं अद्भुत काम केलं, पहिल्यापेक्षाही जास्त होईल. जसं इथं लिहिलेलं आहे की तुम्हाला काय करेल, तुमच्या परिस्थितीमध्ये कधी कधी अशी परिस्थिती येईल की तुम्हाला वाटेल किती मरुभूमी आहे, सुख पण आहे, बंगाल पण असं वाटेल की माझे लाईट आहे खूप तरत, पण त्याच्यात तुम्हाला देऊ मिळतं अद्भुत होती. फक्त एलिझाबेथमध्ये देव तुमचे सगळे मार्ग मोकळं करेल आणि तुमच्यामध्ये नदिया उत्पन्न करेल. म्हणजे जसं तुम्हाला वाटतही नाही की असं इथून मला नदी चालू होईल, नदीचा सोटा एवढं वाहणारं पाणी ते तुमच्या आयुष्यामध्ये तिच्याद्वारे देईल. कारण ती देवाकडून आहे, कारण देवाचं वचन काय म्हणतं, देवाने तिला ह्यासाठी बनवलं की ती देवाची स्तुती करा. आणि ती खरंच खूप पुढं जाऊन स्तुती करेल. देव तिला चांगल्या रीतीने गीत गाणारी, देवाची स्तुती करणारी, देवाची भक्ती करणारी आणि देवाची चांगली कॉयर लीडर, देवाने लोकांना, देव लोकांना देवाच्या चरणावर आणणारी अशी एक माध्यम बनेल. जसं की त्यांच्या आई वडिलांसाठी, तसं देवाच्या मार्गासाठी सुद्धा ती निवडलेली पात्र आहे. की ती काय करेल, ती अशी करेल की लोकांना ख्रिस्ताच्या चरणावर आले, ख्रिस्ताच्या मार्गावर आले असा एक माध्यम म्हणून तिचा जन्म झालेला आहे. म्हणून आपण जसं तिला म्हणतो की साधारण मुलगी जशी दुसऱ्यांची मुलं तशी, ती पण आपली मुलगी तशी. आपली जी मुलं आहेत हे हा स्पेसिफिक उद्देश आहे त्यांचा, आणि तिचा पण हा स्पेसिफिक उद्देश आहे की देवाने तिला त्यासाठी बनवलेला आहे. आणि देव तिच्याद्वारे तुम्हाला काय करणारे माहिती आहे की किती हानिकारक लोक असली तरी तुमची काही हानी होऊ नाही देणार तिच्या, आणि तुमचं रक्षण करत नाही. तिचं तर रक्षण होत जाईल कारण तुम्हाला त्याच्यासाठीच दिलेलं आहे, पण तिच्याद्वारेही देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि जिथं तुम्हाला मरुभूमीमध्ये सुद्धा नदी तुम्हाला भेटेल याचा अर्थ असा. म्हणून तिचा जन्म यासाठी झाला आहे की एक जगावर जय प्राप्त करण्यासाठी. जगामध्ये हारलेलं जीवन नाही झालं, दुसरं ती देवाकडून उत्पन्नासाठी देव तिचा राजा आहे. तिच्या जीवनात दुसरा राजा कोणी नाही. तिसरा, तिच्यामुळे तुम्हाला आशीर्वाद भेटतो, मार्ग निघतो. ती देवाच्या सेवेसाठी, लोकांना देवाच्या मार्गावर आणण्यासाठी एक साधन बनते. पुढं जाऊन ती कॉयर लीडर पण बनते, लोकांची स्तुती गीत गाणारी, येशूच्या लोकांना येशूच्या चरणावर आणणारी एक माध्यम बनते. कारण तिचे तिचा जन्म यासाठी झाला आहे मोठे पॉईंट. देवाची खूप स्तुती ही एक चांगली स्तुती आराधन देते. मला वाटत असेल काय आता की एक वर्षाची एक काय बोलतात, पण देव करू शकतो, देव सर्व काही करू शकतो, देवाला काही शक्य नाही. आणि देवाने तिचा जन्म ह्याच्यासाठीच बनवलेला, तुम्हाला पण त्याच्यामध्येच वाढवायचं. शिक्षण घेईल बुद्धीने, तिला बुद्धीने असं नका समजू, तिला खूप बुद्धी, जरी सायलेंट असेल, शांत होते किंवा ती आता रडत असेल, तिला देवाने खूप बुद्धी सांगितली. ती मूर्ख नाही, देव तिला खूप वाढवेल आणि सेवेमध्ये वाढेल. आणि शिक्षणात या जगात या जगामध्ये एक चांगलं जे गोष्टी जीवन दिसते. आम्ही आपली प्रार्थना करूया आणि वचन तिच्यावर करूया. पवित्र पवित्र तरुणामय देवी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीशी राज ब्रॅमण भावना अश्विनीला तुझ्या हातात देते. त्यांना तुझी मुलगी ही प्रभू ही तुझ्याकडून उत्पन्न झाली. आजचं वचन आलेलं आहे की ती परमेश्वराकडून तिचा जन्म झालेला आहे आणि ती एक साधारण नाही, परंतु या जगामध्ये जो कोणी येतो तो हातो आणि तुला दुःख देतो. तिच्यामुळे तुला कधी दुःख मनवावं लागणार नाही या जगावर. याच जगावर ख्रिस्तामध्ये ती विजयी जीवन आणि प्रभू विश्वास जो आहे ते लोकांमध्ये ती उत्पन्न करणारा एक साधन प्रभू. तुझे खूप आभार मानते, तिचा राजा आहे यहोवा, तिचा राजा आहे तो यहोवा, जो पूर्ण जगाचा सृष्टीकर्ता परमेश्वर, तो यहोवा
जो पवित्र सृजनहार परमेश्वर या तो देवतेचा राजा आहे प्रभू. तिच्यामुळे प्रभू आजी आई वडिलांना खूप आशीर्वाद, कवी कविता यांना लागणारी सगळी गरज पूर्ण, तिच्या मरुभूमी स्थानामध्ये नदी तो उभारणार आणि प्रभू पवित्र पिता ती एक स्तुतीचं पात्र बनलेलं आहे. त्यामुळे ती खूप जणांना प्रभू तुझ्या चरणावर आणून प्रभू स्तुती करावणारी एक पात्र बनली. मी तुझं सर्व सामान प्रभू एलिझाबेथवर लावतो, पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार एलिझाबेथवर लावतो. तिला तुझ्या बंगल्याला सुरक्षित सर्व वाईटापासून बुराईपासून दुष्टाईपासून ह्या प्रभू तिचा जन्म त्याच पद्धतीने वाढण्यासाठी प्रभू ब्रँडन म्हणून तो किती ज्ञान आहे आणि प्रभू एलिझाबेथमुळे प्रभू त्यांना खूप ब्लेस करतो. कामाला आशीर्वादी हात कधीच खाली राहणार, हात कधी कर्ज बाजारी राहणार, हाताला खूप ब्लेसिंग देतो. हात प्रभू उदासण्यासाठी धन्यवाद देते पिता. अश्विनी नाईक प्रभू तुझं सर्व सामग्री रक्त लावतो, तुझ्या सर्व सामग्री रक्तामध्ये तिला सुरक्षित करू बघतो आणि आपल्या मुलीला प्रभू जे तू यांच्या दोघांच्या हातात दिले तुझ्यामध्ये वाढवण्यासाठी सहायता करतो. हा एक अनमोल ठेव तुझ्या दोघांच्या हातात दिलेला आहे प्रभू, खूप अनमोल ठेव तुझं आहे. त्यामुळे पवित्र पिता तुझ्यासाठी तयार करण्यासाठी त्यांना तू निवडलेले आहे प्रभू. हे दोन पात्र मरियम आणि जोसेफ पवित्र पिता येशूला जन्म देणारा मरियम आणि जोसेफ या दोघांनी येशूला तसंच वाढवलं. हे सुद्धा प्रभू ख्रिस्तामध्ये पेटून सर्वांनी दिले आणि प्रभू एलिझाबेथला तसंच वाढ जी तुझी योजना आहे तिच्यासाठी. कोणतीही वाईट शक्ती तिच्या जवळ येणार, प्रभू कोणताही वाईट आत्मा तिच्या जवळ येणार, तू तिची ढाल तू तिचं कवच, आजाराचं तिच्यावर वर्चस्व, शैतानाचं तिच्यावर वर्चस्व, तिच्या पिढ्यानपिढ्या उतरलेल्या शापांचं तिच्यावर वर्चस्व आहे प्रभू. ती एक अथॉरिटीमध्ये प्राप्त केलेली तुझी दासी तिला आशीर्वाद पूर्ण तुम्हाला आम्ही येशूच्या नावाने आशीर्वाद देतो. फुले फले फलबंद हो जाय, बहुगुणित हो जाय, संख्या भी बढ जाय और पृथ्वी की अधिकारी हो जाय. खूप खूप आशीर्वाद. लागणारी सगळी गरज पूर्ण कर, कृपेचे बंध मागते, तुझं रक्त लागू, तुझी विपुल दया आशीर्वाद यांना भरभराटी दे आणि यांना लागणारी सगळी गरज पूर्ण कर. या घरामध्ये आम्ही येशूच्या नामाने शांती घोषित करू. हे घर प्रभू तू निवडलेलं पवित्र घर आहे. या घरामध्ये सदैव तुझी उपस्थिती होते. या घरात येणारा जाणारा हमेशा आशीर्वादी होतो. या घराला आम्ही खूप आशीर्वाद देतो. ब्रँडन मॉनच्या भावाला आणि त्यांचे जे जेवढे नातेवाईक आले ते सगळ्यांना आम्ही तुझं रक्त लावतो, त्यांना खूप ब्लेस करतो. आणि प्रभू एवढे सगळे मंडळीची लोक प्रभू तुझे आले त्यांना खूप आशीर्वाद येतो. आज त्यांचं किती मोठं सौभाग्य की पवित्र पिता आज हे एलिझाबेथच्या जन्मदिवसाच्या दिवशी आले आणि तुला धन्यवाद देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तुला धन्यवाद देतो. एलिझाबेथसाठी धन्यवाद, एलिझाबेथसाठी धन्यवाद, एलिझाबेथसाठी धन्यवाद, एलिझाबेथसाठी धन्यवाद, एलिझाबेथसाठी धन्यवाद, एलिझाबेथसाठी धन्यवाद. पवित्र पिता आम्ही खरंच तुझे खूप खूप आभार मानतो आणि प्रभू की ख्रिस्तामध्ये खरंच विजयी जीवन आणि इथे जमा झालेली सगळेजण आजपासून प्रभू तू दिलेला जो विश्वास आहे पुत्रावर दिलेला ते पण आजपासून विजयी जीवन जगतो. धन्यवाद देते, तुझं रक्त लावले, तुझी करुणा दया मागते, आणलेल्या केक वर तुझं रक्त लावले प्रभू. केकला येशूच्या नावात शुद्ध करते, पवित्र करते. जेवढे लोक हे केक खातील ते सगळे आनंदित होण्यासाठी सहायता कृपेचे पंख मागते प्रभू. त्या केकला येशूच्या नावात आणि येशूच्या रक्ताने शुद्ध करते की त्या आलेल्या सगळ्या मंडळीला खूप आशीर्वाद लागणारी सगळी गरज पूर्ण या पूर्ण बिल्डिंगला या बिल्डिंगच्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या जणांना आशीर्वाद येशूच्या नावाने.